lighting up the dark. But there's nothing I can do. I can never get to you. So I'm looking for a miracle. Like if somebody be so beautiful, yeah. Hello? It's only a dream. It's how I feel. Thank you, Lukuna, family. You deserve better than me. Expression laughing room ji cheedle kadu sau dada cheedla ani sauja dada ni gadi jaldi hi shouldering gun tachar theun dili ay aage naam suru kila ka shoot karte hai wala outer do kaam karte hai tension na कुणाल तू ओरडतोय मला कहाणी मी झाडू मारत होती ती तुझ्याकडून तुटली मग फेविकला होता ना ते कुठे कळेल आता माझा फोनला तर व्हिडिओ चालू आहे असो स्पीड छान सगळीकडे सावी ती झोपली आहे झोक्यावर तिला बेडवर नव्हतं झोपायचं रडून रडून इथेच झोपली कुणाला ओरडला नाही तिला तिला झोप आली होती म्हणून ती रडली ती स्पेशल आहे कारण आम्ही ना ही सावीच्या पहिल्या दिवाळीसाठी घेतली होती जसं आपण नवीन कपडे घेतो तसं आम्ही बेडशीट पण नवीन घेतली होती सावसाठी शाऊजी इथे झोपली तू आज ना शाऊ हो नौटंकी
झालं रडायला? आता सुटली ना तू? रडते कशाला? किती वाजले माहितीये सव तुला? 8:15 वाजले. तू वाय फाय तोडलं ना? ते बघ आता कनेक्ट नाही होत टीव्हीला. वाय फाय तोडलं ना तू? हो आता कनेक्ट नाही होते बघ. डॅडा चिडलाय बघ. रडका करती साऊ काय रडड करते तू? हे असं चालू असतं आमचं जेवण. आणि हे काय चाललंय? काय बघताय? आणि काय हवंय? वेब सिरीज आहे मराठी. शाहूला पकड पकड खा 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 पट संपला. 10 मिनिट छोटे छोटे घेतले. 1:20 मिनिटाचे फक्त काय असत ते पण छोटे 4-7 पराठे. हे बघ डान्स करते. हळू हळू पडशील. घरी आले लहान पाहुणे. हे गे बाळा ए साऊ पटकन. कशाला पसारा काढते का सोन्या? मला माहितच नव्हतं माझ्यात ही कला आहे. आमचे जेवण झाले आणि आता आम्ही चाललो गणेशजी बघायला. बालगणेश बसवायचा. Gracias.
तसा असेल ना सेम पीस बघ दुसरा कोणता साऊ कस करायचं जय जय बाप्पा छोटे छोटे आतमध्ये पण येतो पप्पाकडे दे माझे आवडलं मला छान आहे ना हा बघ डमरूवर बसलेला चावी या बुबूला बघून ओरडते का छान आहे तिकडच्या मूर्त्या ना तिकडच्या मूर्त्या छान आहे आतमध्ये पण बघू चल मस्त आहे आवडली का तुम्हाला आता आलो आम्ही घरी गणपतीच्या मूर्ती बघून आणि यावर्षी आम्ही पहिलंच वर्ष आहे की गणपती या घरी बसवतोय पहिलं वर्ष आमचा ह्या घरात गणपती बसवायचा आमच्या दुसऱ्या घरी गणपती बसतो पण आम्ही ह्यावेळेस इथे बसवणार आहे म्हणजे अजून प्लॅन चालू आहे कन्फर्म बघू अजून आत्ताशी मूर्ती आणि आज हरतालिका होती तर माझ्या ओळखीच्या खूप लोकांनी मला प्रश्न विचारला की तुला आज हरतालिकेचा उपवास नाहीये का तू पूजा नाही केली का तर नाही मला उपवास पण नव्हता आणि पूजा पण नाही केली कारण मी लास्ट इयर पासून आजारी आहे माझे गोळ्या चालू आहेत आणि त्यामुळे मला डाएट फॉलो करावं लागतं कंपल्सरी गोळ्यांसाठी म्हणून मी पूजा उपवास करू शकत पूजा तरी ठीक आहे पण उपवास नाही करू शकत आहे म्हणून आज मी कुठल्याही प्रकारची पूजा केली नाही आहे म्हणून माझा ब्लॉग पण त्यासाठी आले